बुधवार पेठ परिसरातील स्वच्छतागृहही धोकादायक वळणावर असून यासाठी देण्यात आलेला निधी हा स्मार्ट सिटीकडे वळवला अशीच माहिती सध्या देण्यात येत आहे। जर लवकरात लवकर हे काम पूर्ण झाला नाही तर आपण आंदोलन छेडू असा इशारा सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते आनंददादा चंदनशिवे यांनी दिलाय। बुधवार पेठ परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरातील प्लॉट नंबर 17 आणि 18 दलित वस्ती या भागामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकारातून धोकादायक झालेला सार्वजनिक स्वच्छतागृह नव्याने बांधा म्हणून गेल्या 3 ते 4 वर्षांपासून पाठपुरावा ते करीत होते। तसेच 14व्या वित्त आयोग अंतर्गत सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5 मधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर बुधवार पेठ प्लॉट नंबर 17 मातंग वस्ती मध्ये सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी अर्श कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर प्राध्यापक अब्बास कोसगीकर राहणार शाही विहार कुमठानाका सोलापूर यांना दिनांक 26/10/2021 रोजी वर्क ऑर्डर महापालिकेकडून देण्यात आली। याची इस्टिमेट रक्कम 34,31,229 रुपये इतकी असून टेंडर रक्कम 27,85,089 रुपये इतकी आहे। तसेच सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5 मधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर बुधवार पेठ येथील प्लॉट क्रमांक 18 साठेजाळमध्ये सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी श्रीयुक्त महालिंगेश्वर कन्स्ट्रक्शन प्रोपरायटर अंबादास शिंदे यांना दिनांक 18/11/2022 रोजी वर्क ऑर्डर महापालिकेकडून देण्यात आली आणि याची एस्टिमेट रक्कम 32,35,695 रुपये इतकी असून टेंडर रक्कम 26,26,376 रुपये इतकी आहे आणि त्याची वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली होती। परंतु स्वच्छतागृहाचा निधी स्मार्ट सिटीकडे वळवण्यात आला असं संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं। दिनांक 21/7/2023 रोजी सोलापूर महापालिकेचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरातील प्लॉट क्रमांक 17 आणि 18 सार्वजनिक स्वच्छतागृहाची पाहणी केली आहे। सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या स्लॅबमधून टपटप पाणी गळत आहे, ना दुरुस्त झालेले स्लॅब कधीही पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे। तातडीनं ही सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्याचं काम हाती न घेतल्यास उग्र पद्धतीचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिलाय। बुधवार पेठ परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर या भागामधील स्वच्छतागृह बांधण्याच्या संदर्भात गेल्या 2-4 वर्षापासून आमचा पाठपुरावा चालू आहे, परंतु 14व्या वित्त आयोगातून जी निविदा निघाली होती त्याला वर्क ऑर्डर दिली होती। 17 आणि 18 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर मातंग वस्ती या परिसरातील स्वच्छता बांधण्याच्या संदर्भात वर्क ऑर्डर सुद्धा दिली होती। जी प्लॉट क्रमांक 17 मध्ये जे स्वच्छतागृह बांधण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं ते आतोरो कन्स्ट्रक्शनला या ठिकाणी 27 लाखचं या ठिकाणी टेंडर निघालं होतं। त्याचबरोबर दुसरं प्लॉट क्रमांक 18 मध्ये शिंदे कन्स्ट्रक्शन यांना काम देण्यात आलं होतं, 26 लाखाचं काम होतं। वर्क ऑर्डर या दोन्ही कामाची वर्क ऑर्डर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर मातंग वस्ती या भागामधल्या स्वच्छतागृहाची या ठिकाणी जीर्ण झालेले आहेत, ती धोकादायक झालेले आहेत, त्यातल्याही शनी पडू शकतात। पण गेल्या 4 वर्षापूर्वी आम्ही या संदर्भात पाठपुरावा केला होता, जी निविदा निघाली वर्क ऑर्डर दिली, परंतु अद्याप मक्तेदार या ठिकाणी काम का करत नाही याची आम्ही माहिती घेतल्यानंतर या संदर्भातलं माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो 14व्या वित्त आयोगातला जो निधी आहे तो स्मार्ट सिटीच्या कामाकडे वर्ग करण्यात आला आहे असं अधिकाऱ्याकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा संबंधित मक्तेदार काम करत नाही, परंतु आपल्या माध्यमातून मला महापालिका प्रशासनाला या ठिकाणी सांगायचं आहे की 14व्या वित्त आयोगाचा निधी जरी वर्ग केला असेल तर 15व्या वित्त आयोगाचा निधी या ठिकाणी उपलब्ध आहे। लवकरात लवकर त्या 15व्या वित्त आयोगातला निधी या दोन स्वच्छतागृहासाठी या ठिकाणी वर्ग करण्यात यावा। तसं न झाल्यास या ठिकाणी आम्हाला त्या भागातल्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागेल असा इशारा मी देत असताना, आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, फार त्या ठिकाणी तर ते स्वच्छतागृह पडले तर फार मोठी जीवित हानी होऊ शकते, याचं महत्व ओळखून या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य ओळखून महापालिका प्रशासनाने या ठिकाणी जागृत होऊन या ठिकाणी तातडीनं ही विषय हातामध्ये घेतला पाहिजे। अन्यथा आम्हाला तर आंदोलन करावं लागेल, परंतु आम्ही या निवेदनाच्या द्वारे सन्माननीय महापालिकेचे आयुक्त, सन्माननीय अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांनी, विभागीय कार्यालय आणि घनकचरा विभागाचे सर्व अधिकाऱ्याला या ठिकाणी या निवेदनाद्वारे आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे, लवकरात लवकर हे स्वच्छतागृह बांधण्यासाठी हाती घ्यावं हीच विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी करीत आहे।